आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले की मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही. संजय राऊत साहेबांवरती ईडीची कारवाई झाली. अनिल परब साहेब म्हणाले की तुम्हाला काय करायचंय ते करा. लगेच अनिल परब साहेबांची चौकशी, लगेचच त्यांचा कोकणातल्या रिसॉर्टवरती हातोडा घेऊन आमचे किरीट भाऊ निघाले. पण किरीटजींना जर एवढी सत्याची चाड असेल तर आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतोय की अहो कोकण फार लांब आहे मुंबईतून. त्याआधी मुंबईतला नारायण राणेचा आदिश बंगला तिथे हातोडा घेऊन कधी जाणार, त्याच्यावरती ते काहीच बोलत नाहीत. आमच्या नेत्या किशोरीताई अत्यंत मुद्देसूदपणे विरोधकांना जेव्हा उत्तरं देतात तेव्हा ते किशोरीताईंचीही चौकशी लावतात. उद्या कदाचित माझी पाठी कोरी आहे त्यामुळे सेंट्रल एजन्सी कदाचित मला धरणार नसतील, पण स्टेट एजन्सीचा ससेमिरा माझ्या मागे लावण्याचं षडयंत्र सुद्धा केलं जाऊ शकतं. कारण हे षडयंत्र करण्यामध्ये ते माहीर आहे. ते वारंवार आम्हाला सांगतात चिथावणीखोर वक्तव्य केली की आम्ही तुमच्यावर पोलीस केस करू. कोण चिथावणीखोर वक्तव्य करतंय? अरे तुम्हाला आम्ही दादा म्हणतोय, मामा म्हणतोय, भाऊ म्हणतोय, काका म्हणतोय, आम्ही चिथावणीखोर वक्तव्य करणारे. आणि त्यांच्याकडनं वारंवार हवेत गोळीबार केला जातो, हातपाय तोडण्याची भाषा केली जाते तेव्हा ते अजिबात चिथावणीखोर वक्तव्य नसतं. काल परवा शेतकऱ्यांच्या विम्याचे 531 कोटी रुपये देऊ केले. सुप्रीम कोर्ट कडे आपण प्रेयर केलं, हायकोर्टचं म्हणणं ऐकत नव्हती विमा कंपनी. विमा कंपनीने पुढे सुप्रीम कोर्टाकडे जायचं म्हटल्यावर आपण सुप्रीम कोर्टात प्रेयर केलं की शेतकऱ्यांचे विम्याचे 531 कोटी रुपये त्यांनी दिले पाहिजेत. 531 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाने द्यायला सांगून सुद्धा विमा कंपन्या द्यायला तयार नाही. किती मस्तवालपणा आहे हा की सुप्रीम कोर्टाचा निर्देशही ऐकला जात नाही. याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून कलम धाराशिवचे आमदार कैलास पाटील उपोषणाला बसले. ते उपोषणाला एका मतदारसंघासाठी, एका तालुक्यासाठी, एका जिल्ह्यासाठी नाही, संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी बसले. काय म्हणतात त्यांना? त्यांच्यावरती तानाजी सावंत धमकी वजा बोलतात आणि सांगतात शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलात उद्या बघा तुमच्या मी कोणत्या फायली काढतो. धमक्या देतात, सरळ सरळ तुमच्यावरती केसेस टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात.